नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी सांगवी पुणे 27, श्री तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे तालुका मावळ जिल्हा पुणे, लर्न फ्रॉम होम या उपक्रमात किंवा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सुरेश हनुमंत सुतार, श्री तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे तालुका मावळ जिल्हा पुणे. आज आपण गणित भाग 2 इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स सेकंड स्टँडर्ड 10th यामध्ये आपण काले प्रकरण चालू केलेलं आहे. मग ते प्रकरणाचं नाव काय आहे? तर वर्तुळ. तर वर्तुळ हे प्रकरण आपण चालू केलेलं आहे काल. तर या प्रकरणामध्ये आपण आजचा टॉपिक जो आहे किंवा आजचा घटक जो आहे तो घटक म्हणजे वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. त्यालाच इंग्रजीमध्ये सेकंड आणि टेंजेंट असं म्हणतात. मग सेकंड अँड टेंजेंट याचा अर्थ काय किंवा सेकंड म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर सेकंडला जे इंग्रजीमध्ये आपण वृत्तछेदिका असं म्हणतात, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. वृत्तछेदिका आणि स्पर्शिका इंग्रजीमध्ये आपण त्याला सेकंड आणि टेंजेंट असं म्हणतो. तर सुरुवातीला आपण त्या वृत्तछेदिका म्हणजे काय, स्पर्शिका म्हणजे काय आणि ह्या दोन्हीपैकी नसणारं जे आहे म्हणजे जे कोणतंच नाही, वृत्तछेदिका पण नाही आणि स्पर्शिका पण नाही, मग हे दोन्ही नसणारे जे आहे, हे दोन्ही नसणारा म्हणजे त्या वर्तुळाची कोणत्याही प्रकारची वृत्तछेदिका पण नाही, सेकंड पण नाही आणि टेंजेंट पण नाही आहे. अशी त्या रेषा कोणत्या पद्धतीच्या आकृती असतात ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चला तर आपण एक वर्तुळ काढलेलं आहे सुरुवातीला. वर्तुळाची आकृती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला माहीत आहे सर्कलची डेफिनेशन किंवा सर्कलची डायग्राम पूर्ण होण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी आवश्यकता असतात. एक त्या वर्तुळाचा सेंटर ओ आणि त्या वर्तुळाचा परिघ, त्यालाच आपण सर्कमफरन्स असं म्हणतो. तर वर्तुळाचा सेंटर किंवा सेंटर ऑफ द सर्कल अँड सर्कमफरन्स ऑफ द सर्कल ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि ह्या दोन गोष्टी असल्याशिवाय सर्कलची डायग्राम किंवा सर्कल ही डेफिनेशन पूर्ण होत नाही. म्हणून सर्कल काढण्यासाठी आपल्याला केंद्रबिंदू आवश्यक असतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर इथं ओ हा सर्कलचा केंद्र आहे किंवा सेंटर आहे. त्यानंतर लाल रंगाने जो कडा दाखवलेली आहे त्यालाच वर्तुळाचा परिघ असं म्हणतो आपण. त्यालाच इंग्रजीमध्ये सर्कमफरन्स असं म्हणतात. मग आता वृत्तछेदिका, या वर्तुळाची वृत्तछेदिका म्हणजे काय? तर पहिली आकृती काढलेली आहे मी. तर इथे एक रेषा काढली, या रेषेचा आणि या आकृतीचा काही संबंध आहे का, म्हणजे या वर्तुळाचा आणि या रेषेचा काही संबंध आहे का? दोन आकृत्या ज्या आहेत, पहिली आकृती जी आहे ती वर्तुळाची आहे, सर्कलची आहे आणि दुसरी ही लाईन आहे. मग रेषा आणि हे वर्तुळ याच्यामध्ये काही संबंध आहे का, याच्यामध्ये काही कॉमन पॉईंट्स आहेत का, एक किंवा दोन? तर या ठिकाणी आपल्याला काहीच दिसत नाही, इथे मध्ये गॅप दिसतो तुम्हाला. मध्ये जर गॅप असेल तर ही रेषा त्या वर्तुळाची कोणत्याच पद्धतीची आपण काय म्हणत नाही त्याला, म्हणजे त्या वर्तुळाचा आणि त्या रेषेचा काहीच संबंध नाही आहे. फक्त या प्रतलावर दोन आकृत्या काढलेल्या आहेत म्हणून ही आकृती, ती रेषा येईल जी आहे ती वर्तुळाची कोणत्याच प्रकारची नाही आहे, काय वृत्तछेदिक पण नाही आणि स्पर्शिका पण नाही आहे. त्यानंतर दुसरी आकृती काढली मी. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा ओ केंद्र असते, तेच वर्तुळ आहे, सेंटर तेच आहे. त्यानंतर ही मात्र रेषा बघा वर्तुळाला कोणत्या तरी बिंदूमध्ये काय करते, छेदते. मग इथं जर ह्या आणि ह्या दोन्ही आकृत्यामध्ये जर आपण पाहिलं, ह्या दोन्ही डायग्रामचं जर निरीक्षण केलं आपण, ऑब्झर्वेशन केलं, तर याच्यामध्ये आपल्याला ही रेषा या वर्तुळाला छेदत नाही, इंटरसेक्ट नाही करत आणि ही मात्र रेषा या वर्तुळाला कुठंतरी स्पर्श करते. कुठंतरी याचा अर्थ त्या वर्तुळावरील म्हणजेच त्या परिघावरील कोणता एक बिंदू जो आहे तो बिंदू आपण दाखवलेला आहे पी या अक्षराने. पिवळ्या रंगाचा जो बिंदू आहे त्या पी या बिंदूला नाव दिलेलं आहे, त्या पिवळ्या रंगाच्या बिंदूला नाव दिलेलं आहे पी. आणि त्या पीमध्ये
ही रेषा काय करते, स्पर्श करते. M ही रेषा त्या वर्तुळाला काय करते, स्पर्श करते, म्हणजे एकाच बिंदूमध्ये छेदते. म्हणून ही जी रेषा आहे या वर्तुळाची काय आहे सांगा, स्पर्शिका म्हणतात त्याला. म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये दिस लाईन इज कॉल्ड एज टेंजेंट, टेंजेंट ऑफ द सर्कल, टेंजेंट असं म्हणतात त्याला. मग स्पर्शिका झाली ती. त्यानंतर आता तिसरी आकृती मी काढणार आहे. आता हे ए झाले, बी झाले, नाही तर सी आकृती. आता सी आकृती सुद्धा वर्तुळ तेच आहे, केंद्रबिंदू ओच आहे. आता पहा रेषा, ही रेषा एम, रेषा एल, रेषा एम आणि रेषा एन. आता ही जी रेषा आहे ती वर्तुळाला किती बिंदूमध्ये छेदलेली आहे बघा, म्हणजे किती बिंदूमध्ये, किती पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट केलेली आहे ती रेषा. बी या आकृतीमध्ये ती रेषा एकाच बिंदूमध्ये छेदलेली आहे. ए या आकृतीमध्ये ती रेषा त्या वर्तुळाला एकाही बिंदूमध्ये छेदत नाही, त्यामुळे ती वृत्तछेदिका पण नाही आणि स्पर्शिका पण नाही आहे. ती सेकंड पण नाही आहे आणि टेंजेंट पण नाही आहे. पण दुसऱ्या आकृतीमध्ये बी या आकृतीचं जर निरीक्षण केलं आपण, तर रेषा एम ही त्या वर्तुळाची काय आहे सांगा, स्पर्शिका आहे, टेंजेंट. द लाईन एम इज अ टेंजेंट ऑफ दिस सर्कल. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण, ही तिसरी आकृती जी दिसते तुम्हाला, त्या आकृतीमध्ये ही रेषा किंवा ही एम एल जी रेषा आहे, एन सॉरी एल एम एन, एन ही रेषा जी आहे लाईन, ही या वर्तुळाला ह्या सर्कलला दोन बिंदूमध्ये काय करते, छेदते. कोणत्या दोन बिंदूमध्ये, तर क्यू आणि आर या दोन पॉईंटमध्ये काय करते, ती इंटरसेक्ट करते या सर्कलला. म्हणून या ठिकाणी या रेषेला वृत्त छेदिका असं म्हणतात, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये सेकॅट असं म्हणतात. हे वर्तुळ माहीत आहे आपल्याला, वर्तुळाचा केंद्रबिंदू, त्यानंतर वर्तुळाबाहेर एक रेषा दिलेली आहे त्याच प्रतलात, तीच रेषा दुसऱ्या आकृतीमध्ये, ती रेषा त्या वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते किंवा टच करते, म्हणून त्या रेषेला, त्या लाईनला स्पर्शिका किंवा टँजेंट असं म्हणतात. त्यानंतर तीच रेषा त्या वर्तुळाला दोन बिंदूमध्ये छेदते किंवा इंटरसेक्ट करते, म्हणून त्या रेषेला, त्या वर्तुळाची वृत्तछेदिका किंवा सेकंड असं म्हणतात. लक्षात आलं, आकृत्या अगदी समजण्यासारख्या सुटसुटीत काढलेल्या आहेत. आपण हे हाच बेस घेऊन पुढे जाणार आहोत. तर पहिल्या आकृतीचं काय स्पष्टीकरण आहे बघा, एक्सप्लेनेशन. आकृतीमध्ये रेषा एल व वर्तुळ यामध्ये एकही बिंदू सामायिक नाही. या पहिल्या आकृतीमध्ये आकृती ए मध्ये वर्तुळ केंद्र ओ असलेलं जे आहे, त्यामध्ये लाईन लाईन एल आणि सेंटर ऑफ ओ सेंटर असलेलं वर्तुळ, याच्यामध्ये एकही कॉमन पॉईंट नाही. त्यानंतर बी आकृती काय निरीक्षण, बी आकृतीचं निरीक्षण केलं या, तर या बी डायग्रामचं जर आपण एक्सप्लेनेशन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं रेषा एम म्हणजे लाईन एम व वर्तुळ यांच्यामध्ये पी हा एकच सामायिक बिंदू आहे. आता हे सगळं डिटेल देण्या पाठीमागचं कारण काय, तर हाच कन्सेप्ट सगळा पुढे न्यायचा आहे आपल्याला. सामायिक बिंदू आहे असं म्हटलेलं आहे बघा, पी हा एकच सामायिक बिंदू आहे, म्हणून येथे एम ही वर्तुळाची काय आहे सांगा, स्पर्शिका आहे. एखादी रेषा वर्तुळाला फक्त एकाच बिंदूमध्ये छेदते किंवा वर्तुळ आणि ती रेषा, एखादी रेषा यांचा सामायिक बिंदू जर एकच असेल, कॉमन पॉईंट इज द वन, दिस देस म्हणजेच दॅट लाईन इज कॉल्ड ॲज टँजेंट. आर यू अंडरस्टँड, म्हणजे समजलं असेल तुम्हाला, म्हणजेच रेषा एम व वर्तुळ यांच्यामध्ये बिंदू पी हा एकच सामायिक बिंदू आहे, म्हणून त्या एम ही त्या वर्तुळाची काय आहे सांगा, स्पर्शिका आहे. हे दुसऱ्या आकृतीचं स्पष्टीकरण झालं. त्यानंतर पी हा स्पर्श बिंदू म्हणतात त्याला, रेषा एम जी जर स्पर्शिका असेल तर पी हा काय आहे सांगा, स्पर्श बिंदू आहे. त्यानंतर सी, आता सी आकृती काय सांगते सांगा, तर रेषा एन व वर्तुळ यांना दोन सामायिक बिंदू आहेत. मग दोन सामायिक बिंदू कोणते, कॉमन पॉईंट, विच पॉईंट्स आर कॉमन, कमेंट्स करा. तर क्यू अँड आर इज द टू कॉमन पॉईंट्स ऑफ दिस थर्ड डायग्रॅम इन सी डायग्रॅम. म्हणून दोन बिंदू जे आहेत ते कॉमन आहेत, म्हणून या रेषेला किंवा देअरफोर दिस लाईन इज कॉल्ड ॲज सेकंड, म्हणून त्या वृत्तछेदिका आहे. म्हणून रेषा एन ही काय आहे सांगा, वृत्तछेदिका आहे. वृत्तछेदिका आणि स्पर्शिका तुम्हाला समजलं,
किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण सेकंड आणि टँजेंट असं म्हणतो. म्हणजे या तिन्ही आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर याच्यामध्ये स्पर्शिका कोणती आणि छेदिका कोणती, म्हणजे टँजेंट कोणती आणि सेकंड कोणती, हे तुम्हाला समजलं असेल. तर चला तर पुढे जाऊया आपण. आता पुढल्या याच्यामध्ये आपण कृती करायची एक. आता कृती इंटरेस्टिंग कृती आहे पहा. तर वर्तुळाच्या स्पर्शिकेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आपण या आकृतीमधून समजून घ्या. एक आकृती काढलेली आहे, तयार केलेली आहे आपण कृती, पूर्णपणे लक्ष द्या सगळ्यांनी. तर इथंसुद्धा एक ओ केंद्र असलेलं वर्तुळ काढलेलं आहे मी. प्रत्येक वर्तुळाला केंद्र असतो. वर्तुळाची व्याख्याच आहे, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदू संचा वर्तुळ असं म्हणतात. ॲट कॉन्स्टंट पॉइंट फ्रॉम द सेम डिस्टन्स धिस सेट इज कॉल्ड ए सर्कल. म्हणजेच या लाल जी कडा दिसते गोलाकार सर्कल, जे लाल दिसतं रेड कलरचं, त्या रेड कलरच्या सर्कलवर किंवा सर्कमपरावर एच पॉइंट ही डिस्टन्स फ्रॉम द सेंटर इज इक्वल. म्हणजेच या सर्कमपरन्सवरचा कोणताही बिंदू जर घेतला तर त्या बिंदूचं अंतर हे ओ पासून काय असतं सांगा, समान अंतरावर असतं. डिस्टन्स इज इक्वल म्हणून डेफिनेशन तशी केलेली आहे. मग इथे एक त्रिज्या काढली आहे आपण, रेडियस काढली. ओ बिंदूतून इथंपर्यंत काय काढली सांगा, रेडियस काढली. मग आता एक 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 लाईन काढायची आहे आपल्याला. आता पहिली रेषा काढली मी, लाईन काढली. आता पहिली लाईन कोणती काढली बघा आपण, तर ए बी ती रेषा जी आहे ती वर्तुळाला कुठे छेदते, ए आणि बी मध्ये काय करते, छेदते. हे दोन बिंदू दाखवलेले आहेत. मग ही वृत्त छेदिका आहे. मग या रेषेला, ही रेषा जी आहे त्या त्रिज्येला काय सांगा, लंब आहे. रेड कलरचा लंब दाखवलेला आहे का मी, मग इथं रेड कलरचा तुम्हाला लंब दिसतो तो म्हणजे ती त्रिज्या जी आहे त्या वृत्त छेदिकेला काय सांगा, लंब आहे. म्हणून ह्या ठिकाणी ए बी रेषा जी काढलेली आहे, ए बी जी रेषा आहे ती त्या त्रिज्येला काय काढलेली आहे मी, लंब काढलेले आहे. मग आणखीन एक अशीच काढू आपण, आणखीन एक काढली ती सुद्धा काय होईल, लंब होईल. त्यानंतर आणखीन एक काढली मी ती सुद्धा काय होईल, लंब काढली मी. त्यानंतर आणखीन एक काढली ती सुद्धा लंब आहे. आणि मी शेवटची आता रेषा काढणार आहे ती म्हणजे ती सुद्धा त्या त्रिज्येला काय असेल सांगा, लंब असेल. आणि कोणत्या बिंदूत असेल, पी या बिंदूत ती रेषा त्या त्रिज्येला काय असते, लंब असते. म्हणजे ह्या सगळ्या वरच्या ज्या काढलेल्या आहेत, वरच्या पूर्ण रेषा ज्या काढलेल्या आहेत, पहिली रेषा, दुसरी रेषा, तिसरी, चौथी आणि पाचवी रेषा जी आहे ती वर्तुळाची काय होईल सांगा, स्पर्शिका होईल. अशी कृती होती. कृती तुम्हीसुद्धा या पद्धतीने काढायला हरकत नाही. वहीच्या एका पेन्सिल घ्यायची, वहीच्या पानावर या पद्धतीने कृती करायची. जो रेडियस जो आहे म्हणजे त्रिज्या जी आहे त्या जीवेला किंवा त्या वृत्तछेदिकेला लंब काढत जायचं. आणि शेवटचे वर्तुळावरील जो बिंदू येतो त्या बिंदूमध्ये ती रेषा जर स्पर्श करत असेल आणि तीच रेषा त्या वर्तुळाची काय असते, स्पर्शिका असते. म्हणजेच ह्या ठिकाणी सुचवायचं आहे या कृतीतून, या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला हेच ऑब्झर्व करायचं आहे किंवा निष्कर्ष काढायचा आहे किंवा कन्क्लुजन काढायचं आहे. द लाईन म्हणजे लास्ट लाईन इज पासिंग थ्रू द पॉईंट पी, धिस लाईन इज अ टँजंट ऑफ धिस सर्कल. म्हणजे तीच रेषा ह्या वर्तुळाला काय असते सांगा, स्पर्शिका असते. आणि लक्षात, मग यावरून लक्षात येते की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी, मग वर्तुळाच्या ह्या आपण ऑब्झर्व केलं असतं आपल्याला आढळून येतो की यावरून लक्षात येते की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला काय असतो, लंब असते. म्हणजे जिथं शेवटचं जे स्पर्शिका तुम्हाला सांगितली आता लंब आहे त्याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. म्हणजे कोणतीही स्पर्शिका जर वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये छेदत असेल आणि त्या स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला काय असते, ती लंब असते. आता ह्या गुणधर्माला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हणतात. इथं बघा एक महत्त्वाचं वाक्य दिलेलं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. तर इथं या गुणधर्माला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणतात. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आपण पाहणार आहोत आणि ह्याच्यावरून तुम्हाला उदाहरणं आहेत. म्हणून हा
गुणधर्म जो आहे ही प्रॉपर्टी जी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे कृती करून. म्हणून कोणतीही स्पर्शिका जी आहे ती वर्तुळाला एका बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या छेदबिंदूजवळ होणारा म्हणजे या पिवळ्या बिंदूजवळ होणारा जो कोण आहे तो किती अंशाचा होईल सांगा, 90 अंशाचा, 90 अँगल, देअर इज 90 अँगल. लक्षात आलं? त्यानंतर आपण पुढे बघूया. आता स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, मग आता त्रिज्या स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आताच आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. मग आता वर्तुळाच्या आता प्रमेयाचं विधान काय आहे पहा. तर वर्तुळाचं स्पर्शिकेचं विधान काय आहे, तर प्रमेयाचं विधान, तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो केंद्रबिंदूशी जोडणाऱ्या त्रिज्येला काय असतो, लंब असतो. याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. इथं अगोदरच एक बिंदू घेतलेला आहे मी ब्लॅक कलरचा, तर त्याच्या भोवती एक वर्तुळ काढलेला आहे तो बिंदू घेऊन. आता इथं अर्थ काय पहा, तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. मग आता इथं या वर्तुळाचे हे बिंदू आहेत म्हणजे या लाल रेषेवर हे वर्तुळ कशाने तयार झालेलं आहे, असंख्य बिंदूने हे लाल वर्तुळ तयार झालेलं आहे. या सर्कमफरन्सवर असे एवढे बिंदू आहेत, अनंत बिंदू आहेत, आपल्याला मोजता येत नाहीत. मग या प्रत्येकमधला एखादा जर बिंदू घेतला आपण आणि त्यावरचा बिंदू घेऊन त्यामधून जर आपण स्पर्शिका काढली आणि त्या स्पर्शबिंदूपासून त्या सेंटरवर जोडणारा जो रेषाखंड आहे त्या त्रिज्येला काय असतो सांगा, लंब असतो. म्हणजेच ती स्पर्शिका जी आहे ती त्रिज्येला काय असते, लंब असते. मग आता एक स्पर्शिका काढून बघूया आपण. ओ केंद्रबिंदू आहे, त्यानंतर एक त्रिज्या आली. आता त्रिज्येचं बाह्यटोक कोणतं सांगा, इतर बाह्यटोक. त्या बाह्यटोकान काय गेलेलं आहे, पी बिंदूतून. पी हे त्या त्रिज्येचं काय सांगा, बाह्यटोक आहे. आणि त्या बाह्यटोकातून ही स्पर्शिका काय गेलेली आहे, पास झालेली आहे, गेलेली आहे. मग ह्या बिंदूजवळ तयार होणारा जो कोण आहे तो 90 अंशाचा आहे. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून, एनी पॉइंट, म्हणजेच वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. म्हणजे या वर्तुळावर या सर्कमफरन्सवर एनी पॉइंट घ्या. आता एनी पॉइंटमधून जाणारी कोणतीही स्पर्शिका असेल ती स्पर्शिका त्या स्पर्शबिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला काय असते, लंब असते. पुढलं वाक्य तसंच आहे, तो बिंदू त्या केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला काय असतो, लंब असतो. हेच वाक्य आहे, त्रिज्येला लंब असतो. हे शेवटचे जे शब्द आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. त्रिज्येला लंबच असते. मग आता मी एक स्पर्शिका काढलेली आहे, दुसरीसुद्धा आपण काढू शकतो. आता इथे एक त्रिज्या काढली मी, मग त्रिज्येचं बाह्यटोक इथे येईल आणि त्याच्यातून एक स्पर्शिका काढली मी, तीसुद्धा काय असेल, आर बिंदू काढला आपण तिथं. आणि या आर बिंदूजवळ तयार होणारा कोण किती अंशाचा असेल, 90 अंशाचा असेल. म्हणजे स्पर्शिका त्रिज्येच्या, त्रिज्येला काय असतो, स्पर्शिका. याला स्पर्शिका त्रिज्येचा प्रमेय असे म्हणतात. मग आता एक तुम्ही कितीही काढू शकता. मी एक काढलेली आहे, परत आणि मी दुसरी काढली, यातून एक त्रिज्या काढली आपण आणि या बाह्यटोकातून जाणारी एक स्पर्शिका काढली मी. आता इथून जाणारी एक स्पर्शिका आहे, तिथे बिंदू क्यू घेतला मी, क्यू बिंदू. म्हणजे तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला काय असतो, लंब असतो. म्हणजे ती स्पर्शिका जी आहे ती या ठिकाणी 90 अंशाचा कोण करते. प्रत्येक ठिकाणी बघा, ही स्पर्शिका आहे इथं निळ्या रंगाच्या सगळ्या स्पर्शिका आहेत आणि आतल्या हिरव्या रंगाच्या ज्या आहेत त्या त्रिज्या आहेत सगळ्या. मग प्रत्येक त्रिज्या जे आहे ते वर्तुळाला जिथं स्पर्श केलेले आहे त्या स्पर्शबिंदूजवळ झालेला कोण जो आहे तो काय होतो, काटकोन होतो. 90 अँगल किंवा राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल म्हणतात त्याला. आणि याच्यावर राईट अँगल ट्रँगल वगैरे तयार झाले 30-60-90 किंवा वेगळे. तर पायथागोरसनुसार किंवा 30-60-90 प्रमेयानुसार किंवा 45-45-90 प्रमेयानुसार आपल्याला ती उदाहरणं या ठिकाणी तयार झालेली दिसतील. मग आणखीन एक बघा, आणखीन एक मी स्पर्शिका काढले आहेत, 4 स्पर्शिका काढलेल्या आहेत. म्हणजेच क्यू बिंदूतून जाणारी स्पर्शिका, आर बिंदूतून जाणारी स्पर्शिका, त्यानंतर यस बिंदूतून आणि पहिली आपण काढलेले पी बिंदूतून. म्हणून या पी क्यू आर यस या सर्कमफरन्सवर असणाऱ्या म्हणजेच या परिघावर असणाऱ्या बिंदूतून जाणाऱ्या ह्या काय आहेत सांगा, स्पर्शिका आहेत. आणि त्या स्पर्शिका ज्या आहेत तो बिंदू, मग त्या तो बिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणाऱ्या त्रिज्येला काय असते, ती लंब असते. त्या या निळ्या स्पर्शिका ज्या काढलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी काढलेल्या आहेत त्या ठिकाणी 90 अंशाचा कोण होतो, एवढे फिक्स लक्षात ठेवा.
लक्षात आलं मग असं ही एक रचना आहे. आपण एक रचना पाहणार आहोत, एक इंटरेस्टिंग रचना आहे पहा, प्रत्येकाने लक्ष द्या. तर एक इंटरेस्टिंग रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण रचना कशी असते, त्रिज्या स्पर्शिका कशी काढायची, म्हणजेच वर्तुळाच्या परिघावर दिलेल्या बिंदूतून किंवा वर्तुळावर दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका कशी काढायची, तर ही एक आपण रचना पाहणार आहोत. सुरुवातीला वर्तुळ काढलं, सुरुवातीला वर्तुळ काढलं, त्यानंतर वर्तुळाचा केंद्रबिंदू केला आपण, त्यानंतर वर्तुळाची स्पर्शिका कशी काढायची बघा. हे तुम्हाला या प्रकरणामध्ये नाही आहे, पुढल्या प्रकरणामध्ये आहे. पण वर्तुळाची स्पर्शिका एकच का असते किंवा वर्तुळाची स्पर्शिका कशी काढतात, एक इंटरेस्टिंग उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतोय. सुरुवातीला दिलेल्या मापाचे एक सर्कल काढायचं किंवा वर्तुळ काढायचं आणि वर्तुळातून एक किरण काढायचं या पद्धतीनं. वर्तुळातून एक काढायचं, काय काढायचा, किरण. आणि त्यानंतर पोलादी टोक, तुमच्या कंपास माहिती आहे प्रत्येकाला, जो कंपास असतो, कंपास म्हणजे एक टोक जे आहे ते पोलादी असतं आणि एक टोक कशाचं असतं, पेन्सिलचं. आणि पोलादी टोक जे आहे ते वर्तुळ, हे लाल वर्तुळ आणि निळी रेषा ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्या छेदनबिंदूवर पोलादी टोक ठेवा आणि एक कंस काढलेला हिरव्या रंगाचा असा एक कंस काढा एवढं अंतर घेऊन, या त्रिज्येपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि एवढंच अंतर ठेवून ह्या एक बाजूला एक कंस काढायचं, म्हणजे दोन्ही बाजूला. इथे एक पोलादी टोक कुठं ठेवणार सांगा, हे वर्तुळ आणि निळ्या रंगाची रेषा आहे तिथं ठेवायचं आणि त्यानंतर दोन्ही बाजूला समान मापाचे काय करायचे, कंस काढायचे. आणि त्यानंतर मग पोलादी टोक इथं ठेवा, हिरवी ही कंसाची लाईन आणि ही निळी रेषा ज्या ठिकाणी छेदलेली आहे त्या ठिकाणी बिंदू जो आहे तो बिंदूला नाव दिलेलं नाही मी, नाव काही गरज नाही तशी, इथं पोलादी टोक ठेवा आणि साधारणपणे एवढं अंतर, त्या अंतर काही निश्चित नाही आहे, मग एवढं अंतर ठेवून एक वरती कंस काढा आणि एक खाली कंस काढा, असे दोन समान मापाचे काय करायचे, कंस काढायचे, म्हणजे त्रिज्या समान असणार आहे. काढले आता आता पोलादी टोक, आता इथं मुलं बरीच चुकतात बघा. पोलादी टोक कुठे ठेवायचं, मग केंद्रावर नाही ठेवायचं, तर हिरवा कंस आणि निळी रेषा जी आहे ती ज्या ठिकाणी छेदलेली आहे, माझा पॉइंटर जो आहे बघा, लाल रंगाचा पॉइंटर जिथं दिसतो त्या छेदनबिंदूवर ठेवायचा, इथं पोलादी टोक ठेवायचं आणि अंतर बदलायचं नाही. इथं जेवढं आपण अंतर घेऊन हे कंस काढलेले आहेत तेवढंच अंतर घेऊन इथं पोलादी टोक ठेवून असे याला विरुद्ध कंस काढायचे, एक वरती कंस काढायचा आणि खालती काढायचा. लक्षात आलं का, म्हणजे ही रचना केली. आता शेवटची रचना स्टेप राहिलेली आहे, यामध्ये काय काय केलं सांगा. आपण सुरुवातीला वर्तुळ काढलं, आलं लक्षात, बघा काय काय केलं आपण सुरुवातीला, परत घेतोय. सुरुवातीला काय केलं सांगा, वर्तुळ काढलं. सुरुवातीला वर्तुळ काढल्यानंतर केंद्राला नाव दिलं आपण, त्यानंतर रेषा काढली, किरण काढला एक, त्यानंतर इथं पोलादी टोक ठेवून दोन्हीकडे समान मापाचे कंस काढले, परत मग काय केलं, पोलादी टोक इथं ठेवलं, इकडे वरती एक कंस काढला आणि खाली एक कंस काढला समान मापाचं असे अंतर, त्यानंतर अंतर न बदलता इथं पोलादी टोक ठेवलं, इथं ठेवून एक क्रॉस कंस काढला यालाच, अंतर तेच इथंपर्यंत आलेलो आहे आपण. आणि यानंतर मग शेवटची स्टेप जे आहे, हे छेदनबिंदू, या कंसाचे छेदनबिंदू आणि या कंसाचे छेदनबिंदू आणि हा बिंदू काय करतो, जोडतो, एक रेषा काढतो बघा मी, म्हणजेच ह्या बिंदूला नाही जायचं पी, म्हणजेच वर्तुळाला, वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका कशी काढायची हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. लक्षात, तर ही उदाहरण जी आहे ती नंतर आहेत उदाहरणं ही, पण तुम्हाला स्पर्शिका संबंध आहे, तुम्हाला याच्यामध्ये स्पर्शिका समजावी, तुम्हाला या विषयाची गोडी वाटावी म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि लक्षात, म्हणजे आताच आपण स्पर्शिका कशी काढायची हे सांगितलेलं आहे तुम्हाला रचनेद्वारे, म्हणजे त्रिज्या स्पर्शिका हा संबंध आलेला आहे म्हणून तुम्हाला वर्तुळाची स्पर्शिका कशी काढायची हे आपण प्रात्यक्षिकद्वारे पाहिलेलं आहे. मग चला तर आपण जाऊया पुढं. आता पाहूया आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास, म्हणजेच आता आपण प्रमेय पाहिलं, तो प्रमेय तुम्हाला अभ्यासाला नाही, पुस्तकामध्ये एक, आता पुस्तकामध्ये
इथे एक प्रमेय आहे तो म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला काय असतो लंब असतो. एका चौकटीमध्ये अधिक माहितीसाठी तुम्हाला दिलेला आहे हा प्रमेय तुम्हाला नाही आहे. तर दुसरा पुढला प्रमेय आहे तुम्हाला याचा व्यत्यास आहे लक्षात हा व्यत्यास आहे तुम्हाला आणि तो व्यत्यास आपण पाहणार आहोत म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा काय पाहणार आहोत आपण व्यत्यास पाहणार आहोत. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात आपल्याला कॉन्व्हर्स थिरम ऑफ द टँजेंट थिरम कॉन्व्हर्स ऑफ द टँजेंट थिरम याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास असं म्हणतात. मग तोच आहे मग त्याचं विधान काय आहे बघा वर्तुळाच्या त्रिज्येच्या म्हणजे वर्तुळाची एक त्रिज्या आहे आणि त्रिज्येचा बाह्य टोक तुम्हाला माहिती आहे आता मग वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी म्हणजे तिच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची काय असते स्पर्शिका असते हे समजलं पाहिजे. याचा अर्थ वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकाशी म्हणजे एक्सटर्नल पॉईंट ऑफ द रेडियस धिस पॉईंट इज ऑन सर्कल किंवा सर्कम्फरन्स म्हणजे त्या परिघावरचा जो बिंदू आहे तो बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणाऱ्या रेषेचा रेषाखंडाला आपण वर्तुळाची त्रिज्या किंवा रेडियस म्हणतो आपण. मग त्या बाहेरच्या टोकाला टोकातून जाणारी म्हणजे त्या सर्कम्फरन्स वर असणाऱ्या त्या बिंदूतून जाणारी त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा ती वर्तुळाची काय असते स्पर्शिका असते हे आपण या ठिकाणी काय करणार आहोत सिद्ध करणार आहोत. मग आता आकृती काढलेली आहे आकृतीमध्ये काय काय दिलेलं आहे बघा आकृती तयारच आकृती काढलेली आहे आपण तर त्या आकृतीमध्ये जे आकृतीमध्ये दिसतं ते कशामध्ये लिहायचं पक्षामध्ये. मग ही आकृती काढली कशी बघा तर वर्तुळाच्या म्हणजे एक वर्तुळ काढलेलं आहे आणि त्यानंतर यम हा केंद्रबिंदू घेतलेला आहे सेंटर ऑफ द सर्कल इज यम. त्यानंतर त्रिज्या काढलेली आहे यामध्ये त्रिज्या कोणती आहे सांगा बघू यामध्ये त्रिज्या समजेल का तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्या. कमेंटमध्ये काय काय उत्तर तुम्हाला द्यायला जमतात तर या म्हणली त्रिज्या कोणती सांगा एम एन. त्यानंतर ती लंब कुठं आहे सांगा एन जवळ म्हणजे त्रिज्येच्या बाह्य टोकातून म्हणजे त्रिज्येचं बाह्य टोक कोणतं लक्षात आलं पाहिजे एम एन ही त्रिज्या आहे म्हणून तुम्हाला रेडियस विचारली रेडियस ही इज अ एम एन आणि एम इज अ सेंटर ऑफ द सर्कल आणि एक्सटर्नल पॉईंट इज अ एन दिस इज अ लाय ऑन द सर्कम्फरन्स म्हणजेच या सर्कम्फरन्सवर असणारा एन जो बिंदू आहे तो बिंदू म्हणजे त्या त्रिज्येचं काय आहे सांगा बाह्य टोक आहे. या एम एनचं बाह्य टोक कोणतं सांगा एन. मग एम एनचं बाह्य टोक कोणतं आहे सांगा एन. मग इथं एन हे बाह्य टोक आहे आणि या बाह्य टोकाला लंब असणारी रेषा म्हणजे इथं बाह्य टोकाशी लंब आहे ही रेषा एल ही रेषा इथं लंब आहे. मग ही लंब जर असेल तर रेषा एल ही त्या वर्तुळाची काय आहे सांगा स्पर्शिका आहे हे काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे आपल्याला. त्यानंतर रचनेमध्ये काय केलं किंवा आकृती पक्षामध्ये केलं चालतं यम आणि पी जोडला म्हणजे पी हा बिंदू कुठं आहे एनला सोडून इतर ठिकाणी तो बिंदू आहे. मग पुढं आपण बघूया पक्ष कसा लिहिलेला आहे पक्षामध्ये काय दिलेलं आहे बघा रेख एम एन सेगमेंट एम एन रेख एम एन ही केंद्र यम असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे म्हणजे एम एन इज अ रेडियस सेगमेंट एम एन इज अ रेडियस ऑफ द सर्कल दॅट पॉईंट इज एम म्हणजेच एम रेख एम एन ही केंद्र यम असलेल्या वर्तुळाची काय आहे सांगा त्रिज्या आहे म्हणजे ही त्रिज्या आहे. त्यानंतर बिंदू एन त्यानंतर बिंदू एन मधून जाणारी बिंदू एन मधून जाणारी म्हणजे या बिंदूतून बाह्य टोकातून बिंदू एन मधून जाणारी रेषा एल ही त्रिज्या एम एनला लंब आहे. इथपर्यंत वाक्य हे लंब असणारी रेषा इथपर्यंत पक्षामधलं वाक्य आहे हे बघा तुम्हाला समजतं का. इथून एवढं पक्षामधलं वाक्य कुठं कुठंपर्यंत आहे बघा तर इथून इथपर्यंत जे आहे लंब असणारी रेषा इथपर्यंत हा पक्ष आहे याला पक्ष म्हणतात. मग हे सगळं पक्षामध्ये दिलेलं आहे रेख एम एन म्हणजे हा रेख एम एन मग रेख एम एन
रेख MN ही केंद्र M असलेल्या वर्तुळाची काय आहे त्रिज्या आहे MN त्रिज्या आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर N बिंदूतून जाणारी म्हणजे N बिंदूतून या N बिंदूतून जाणारी एक रेषा आहे L ही कशाला लंब आहे सांगा त्रिज्याला लंब आहे MN त्रिज्याला काय सांगा लंब आहे हे एवढं वाक्य जे आहे ते पक्षामध्ये दिलेले आहे जे पहिलं वाक्य जे आहे ते पक्षामध्ये असतो आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे इथं प्रूफ काय करायचं आहे आपल्याला दॅट लाईन इज अ टेंजंट ऑफ दिस सर्कल म्हणजेच ही रेषा जी आहे ती त्या वर्तुळाची काय स्पर्शिका आहे हे सिद्ध करायचं आहे म्हणजे साध्यामध्ये काय सांगा म्हणजे गिवन झालंय पक्ष म्हणजे गिवन आणि साध्यामध्ये प्रूव्ह काय करायचं आपल्याला तर रेषा एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे म्हणजेच लाईन एल इज अ टेंजंट ऑफ द सर्कल हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लक्षात आलं हे पक्ष आणि साध्य तुमच्या लक्षात आलं असेल मग आता पक्ष आणि साध्य झाल्यानंतर आपण सिद्धतेकडे जाऊया मग आता सिद्धता काय बघूया सिद्धता सिद्ध करण्यासाठी आपल्याला डोळ्यासमोर काय पाहिजे आकृती तीच पाठीमागची तीच आकृती या ठिकाणी घेतलेली आहे मी तर याच्यामध्ये एम केंद्र आहे एल ही एनला लंब आहे पण स्पर्शिका आता म्हटलेलं आहे का मी नाही आहे तर ती सिद्ध करायची आहे आपल्याला स्पर्शिका थोड्या वेगळ्या टेक्निकनं सिद्ध केलेलं आहे बघा ही तर बघूया कसं सिद्ध केलेलं आहे पक्ष आणि साध्य तुम्हाला समजलेलं आहे गिवन आणि प्रूफ तुम्हाला समजलेलं आहे तर आता पुढे बघूया सिद्धतेमध्ये प्रूफ काय सांगतो तर रेषा एलचा आता पुढे लक्ष द्या बरं का या सिद्धतेमध्ये लक्ष द्या चांगलं रेषा एलचा पी हा एन खेरीज दुसरा कोणताही बिंदू घेतला तर तो घेतला तर रेख एम पी काढला बघा तर कसं केलेलं आहे रेषा एलचा पी हा एन खेरीज म्हणजे एनला सोडून पी हा एनला सोडून दुसरा कोणताही बिंदू घेतला आता पी हा जो बिंदू घेतलेला आहे तो एनला सोडून इतर कोणताही बिंदू घ्यायचा मग तुम्ही उजव्या बाजूला घ्या एनच्या किंवा डाव्या बाजूला घ्या कोणताही बिंदू या रेषेवर घेतला चालतो पण तो कोणाला सोडून घ्यायचा लेफ्ट कोणाला करायचा एनला लक्षात काय म्हणजे एनला सोडून कोणताही बिंदू तुम्ही इथं घ्या आणि त्याला नाव दिलेलं आहे पी म्हणजेच रेख एम पी काढला म्हणजे पी हा बिंदू घेतला आहे आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि तो पी जोडून असा एम पी रेषाखंड इथं काय केलेलं आहे काढलेला आहे ही वेगळी रचना केली तरी चालते तुम्हाला सिद्धतेमध्ये रचना समाविष्ट केली तरी चालते किंवा वेगळी तुम्ही रचना केली तरी चालते ही रचना झाली त्यानंतर पुढं आता रचना केल्यामुळं काय झालं आहे पहा तर रचना केल्यामुळे ते ट्रायंगल तयार झालेलं आहे मग त्या ट्रायंगलचं नाव काय तर त्या ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल एम एन पी हा एक ट्रायंगल तयार झालेला आहे एम एन पी आणि हा ट्रायंगल कसला आहे सांगा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून ट्रायंगल एम एन पी मध्ये इन ट्रायंगल एम एन पी अँगल एन इज इक्वल टू किती सांगा 90 degrees म्हणजेच इथं असं तर सुद्धा येतं एन इज इक्वल टू राईट अँगल लक्षात आलं का म्हणजेच 90 degrees अँगल एन इज इक्वल टू 90 लिटर चालतं किंवा कोण एन हा काटकोण आहे म्हटलं तरी चालतो कारण का इथं लंब आहे ही रेषा जी आहे ती ते लंब आहे मी रेषा म्हणतोय बघा अजून स्पर्शिका म्हटलेली नाही तर रेषा आहे ती ती स्पर्शिका म्हणून सिद्ध करायची आहे आपल्याला मग आता ट्रायंगल घेतलेलं आहे आपण ती स्पर्शिका आहे सिद्ध करण्यासाठी ट्रायंगल कोणता घेतलेला आहे तर एम एन पी हा ट्रायंगल घेतलेला आहे पुढं मग रेख एम पी आता इथं राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर या ठिकाणी या काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू जी असते ती कर्ण असते सगळ्यात मोठी बाजू जी असते ती काय असते कर्ण असते म्हणजेच रेख एम पी म्हणजे सेगमेंट एम पी इज द हायपोटेनियस म्हणजेच रेख एम पी जो आहे तो कर्ण आहे या त्रिकोणाचा काटकोन त्रिकोणाचा ह्या ह्याच्यामध्ये दाखवले म्हणून एम पी हा एम एन पेक्षा काय असेल मोठा असेल रेख एम पी जो आहे तो एम एन पेक्षा काय असेल सांगा मोठा असेल कारण का मग आताच मी तुम्हाला वाक्य सांगितलं की हायपोटेनियस इज ग्रेटेस्ट किंवा ग्रेटर साईड ऑफ दिस ट्रायंगल अँगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी भुजा जी असते ती म्हणजे ती हायपोटेनियस असते किंवा कर्ण म्हणतात त्याला म्हणून इथं दिलेले वाक्य म्हणून देअरफोर रेक एम पी इज ग्रेटर दॅन एम एन
म्हणजे एम पी ची लांबी जी आहे ती एम एन पेक्षा काय असेल, कमी असेल, हे सिद्ध माहितच आहे तुम्हाला, हे गृहीतक आहे. त्यानंतर म्हणून बिंदू पी हा वर्तुळावर असणे शक्य नाही, लक्षात आलं का? म्हणजेच एम पी ची लांबी जर एम एन पेक्षा काय असेल, मोठी असेल, म्हणजेच एम पी ची लांबी ही त्रिज्येपेक्षा जर मोठी असेल तर पी हा बिंदू वर्तुळावर असणे शक्य आहे का? नाही. म्हणजेच तो वर्तुळाच्या बाहेर असेल तो. म्हणजेच रेषा एल चा एन खेरीज कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. म्हणजेच ह्या रेषेचा एन सोडून, हा एकच बिंदू सोडून कोणताही बिंदू या वर्तुळावर नाही, म्हणजे एकच बिंदू आहे तो वर्तुळावर. म्हणून आपण म्हणू शकतो की रेषा एल ही वर्तुळाला एन या एकाच बिंदूमध्ये काय करते, छेदते. आणि लक्षात वाटायला जर दिसायला जरी अवघड वाटले तर अतिशय सोपं आहे बघा. थोडंसं विचार करा, वाचून काढा थोडंसं पुस्तकातलं मी काय सांगितलं ते थोडं लक्षात घ्या. तर इथं शेवटचं वाक्य दिलेलं आहे, रेषा एल ही वर्तुळाला एन या एकाच बिंदूमध्ये काय करते, छेदते. आणि जर एखादी रेषा वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची काय असते, स्पर्शिका असते. इफ द लाईन इज इंटरसेक्ट ॲट वन पॉईंट ऑफ द सर्कल दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ टँजेंट. लक्षात आलं का? एखादी रेषा जर वर्तुळाला फक्त एकाच बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची काय असते, स्पर्शिका असते, असं आपण सिद्ध करू शकतो. म्हणून रेषा एल ही त्या वर्तुळाची काय आहे सांगा, स्पर्शिका आहे. लक्षात आलं का? तर या तासामध्ये आपण स्पर्शिका, त्यानंतर वृत्तछेदिका, त्यानंतर स्पर्शिका कशी काढतात ही रचनासुद्धा आपण पाहिलेली आहे. आलं लक्षात? त्यानंतर पुढं आणखीन एक आपण आताच रचना ही काढलेली आहे बघा. परत एकदा रचना बघा, आता आलेली आहे स्लाईड ती. वर्तुळ काढतो आपण, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून एक रेषा काढतो आपण, म्हणजे किरण काढतो. किरणामध्ये इथं पोलादी टोकतून दोन्ही बाजूला असे दोन कंस काढतो. त्यानंतर पुढं पोलादी टोक इथं ठेवा, दोन कंस काढा खाली आणि वर. इथं पोलादी टोक ठेवा, त्यानंतर दोन कंस काढा खाली आणि वर, आणि त्याच्यातून एक रेषा काढा अशी. म्हणजे ही काय झाली, वर्तुळाची काय झाली सांगा, स्पर्शिका झाली. आलं लक्षात? या तासाला आपण स्पर्शिकाच महत्त्वाचं आहे, अत्यंत इम्पॉर्टंट. टँजंट इज अ इम्पॉर्टंट इन दिस चॅप्टर. म्हणजेच ही स्पर्शिकेला घेऊन आपण पुढे जाणार आहोत, स्पर्शिका छेदिकेला घेऊन पुढले गुणधर्म पाहणार आहोत. या वर्तुळाच्या संज्ञा पाठ करा, संज्ञा माहीत करा, त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, त्यानंतर आत्ताच नवीन पाहिले आपण टँजेंट म्हणजे स्पर्शिका म्हणजे काय, हे सगळ्या संज्ञा ज्या आहेत त्या चांगल्या करून ठेवा. पाठीमागला भाग वाचून या पुढल्या याला. आपण उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळं, 15 ऑगस्ट असल्यामुळं उद्या क्लासला सुट्टी असेल. सगळ्यांना सांगा उद्या काय तुम्हाला मेसेज येणार नाही आहे, तर रविवारी संध्याकाळी आपला तास असेल. तर रविवारी असेल तर तुम्हाला कळवण्यात येईल किंवा तुम्हाला मेसेज पाठवण्यात येईल. तर उद्या मात्र आपला स्वातंत्र्य दिन आहे, त्यामुळं उद्या आपल्या क्लासला सुट्टी राहील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो धन्यवाद. सॉफ्टवेअर करण्यात आपण